नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नवीन स्टोरी या स्टोरीचं नाव आहे मित्रांनो द कॅमल अँड जॅकल टीट फॉर टॅट आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता टीट फॉर टॅटचा अर्थ होतो जशा असं तसं मित्रांनो एका दोन प्राण्यांमधली ही स्टोरी आहे ही स्टोरी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तसेच कोण त्या ग्रॅमर स्ट्रक्चरचा वापर केला कोणती महत्त्वाची महत्वाची फोकॅबलरी वापरण्यात येणार आहे सगळं काही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जायकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर सेज बघा वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी अ कॅमल अँड अ जायकल अ वापरलं या अचा अर्थ तो एखादी वस्तू किंवा व्यक्ती एक सांगायची असेल तेव्हा अ चा वापर केला जातो म्हणजे एक उंट आणि एक कोल्हा लिवड बाय अ रिवर बघा बायचा अर्थ होतो जवळ या अर्थाने बायचा अर्थ झालेला बायचे अनेक अर्थ होतात मित्रांनो बायचा एक मधून अर्थ होतो बायचा कडे म्हणतात किंवा बायचा जवळ किंवा मध्ये असा सुद्धा अर्थ होतो म्हणून येते बघा वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी एक उंट आणि एक कोल्हा नदीच्या जवळ रिवर बघा अ वापरले एका नदीच्या जवळ राहत होते सिंपल पाश्चरच नाही बघा हा सब्जेक्ट झाला हा लीवड हा फिटू झाला आणि बाकीचा पार्ट हा ऑब्जेक्टचा झालेला आहे सिंपल पास्ट वापरलाय सिंपल पास्ट काय म्हणतो अशी घटना जी भूतकाळात घडून गेली ते सांगण्यासाठी सिंपल पास्ट वापरतात बघा कुठे राहायचे ते नियर द वॉटर सेज बघा नियर म्हणजेच जवळ म्हणूया द वॉटर सेज वॉटरला ॲपोस्टॉपियस लागलाय या ॲपोस्टॉपियसचा अर्थ होतो चाचेचे म्हणजेच काय तर पाण्याच्या एज म्हणजे काठ बघा एक उंट आणि कोल्हा एका नदीच्या जवळ पाण्याच्या काठाजवळ राहत होते ओके पुढं बघा And on the other side of the river, there was a village with fields and farms. Bagha. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिवर अदर साइड म्हणजे दुसऱ्या बाजूला नदीच्या दुसऱ्या बाजूला डेअर वॉज अ विलेज पास्ट नाही बघा देअर वॉज अ देअर तेथे म्हणूया देअर वॉज अ विलेज बघा अ वापरलाय एक गाव तेथे एक गाव होतं विथ फील्ड्स अँड फार्म्स आता बघा विथचा अर्थ सोबत म्हणया हे विथ प्रिपोजिशन आहे मित्रांनो फील्ड्स अर्थ तो शेत जमिनी असं आपण त्याला म्हणूया फार्म्स म्हणजे शेती असं एक गाव होतं त्या गावामध्ये भरपूर शेत जमिनी होत्या तसेच भरपूर शेते सुद्धा होते पुढचा पॅरा बघूया द जॅकल वॉज फेरी क्लेवर बघा जॅकल वॉज फेरी क्लेवर फॅरीचा अर्थ झालाय फेरीचा फार असा पत्ताला त्याला म्हणूया ओके okay. तो जॅकल तो कल्ला कसा होता तर क्लेवर होता हुशार होता ही ट्राय टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल हु वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड बघा आता इथे बघा ही ट्राय टू प्ले अ ट्रिक ही कुणाबद्दल वापरला हा ही या जॅकलबद्दल वापरला ओके okay. आता बघा नॉर्मली प्राण्यासाठी ईट हे आपण प्रोनॉन वापरतो परंतु एका स्पेसिफिक प्राण्याबद्दल बोलल्यामुळे आपण ईटच्या ऐवजी हो हीचा वापर केलेला आहे मित्रांनो टाय या क्रियापदाचं दुसरं रूप ट्राईड झालेलं आहे सिम्पल पासची रचना आहे ही ट्राय टू प्ले अ ट्रिक बघा ट्रिक म्हणजे युक्ती एक युक्ती ठरवायचं त्याने ठरवलेलं होतं ओके हे ट्राय टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड ऑन म्हणजे वर म्हण हीज त्याचा फ्रेंड म्हणजे मित्र त्याचा जो मित्र होता जो कॅमल होता त्याच्यावरतीने एक युक्ती करायचं एक डावपेस करायचं ठरवलं हु वॉज हॅपिली मंचिंग अवे हिज फूड आता मित्रांनो हुचा अर्थ येथे कोण नसून हुचा अर्थ आलाय जो की दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा एखाद्या घटकाला जोडण्यासाठी हु हे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरण्यात आलेलं आहे या हुचा अर्थ संबंधी सर्वनाम नाम म्हणजे रिलेटिव्ह सर्वनाम ओके मग द कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग हु वॉज हॅपीली मंचिंग हु वॉज मंचिंग मित्रांनो बघा मंचचा अर्थ तो एखादी गोष्ट चावून चावून खाणे ओके आता हा उंट आहे म्हणजेच काय तर त्याचा जो पाला पाचोळा जे अन्न आहे तो रवंथ करून खाते एखादी गोष्ट चावून खात होता आता खूप वॉज मंचिंग पास कंटिन्यूअसची रचना आहे पास कंटिन्यूअसचा फॉर्मुला काय तर सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस फर्ब प्लस आय एन जी म्हणजे अशी घटना भूतकाळामध्ये चालू होती मग हा कॅमल बघा खूप वॉज हॅप्पिली मंचिंग अवे हिज फूड त्याचं तो अन्न मंच करत होता रवंत करत होता अनेक वेळा त्याचं अन्न चावत होता पुढे बघा द जॅकल बिगॅन टू हिम टू गो फॉर शुगर केन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड बघा द जॅकल बिगॅन बिगीन म्हणजे सुरुवात करणे बिगीनचा विटो झाला बिगॅन म्हणजे सुरुवात केली सिंपल सास बघा द जॅकल बिगॅन टू हिम टेम्प्ट अर्थ होतो भुरळ पाडणे एखाद्या व्यक्तीला भुरळ पाडणे त्याला आकर्षक करणे किंवा त्याला काहीतरी मोहाची वस्तू देऊन आपल्याकडे खेचून घेणं याला टेम्प्ट करणं असं आपण म्हणतो बघा द जायकल बिगॅन टू टेम्प्ट हिम हिम म्हणजेच त्याला त्या कोल्ह्याने उंटाला टेम्प्ट करायचं भुरळ पाडायचं आकर्षण करायचं ठरवलं ओके टू गो फॉर शुगर केन ट्रेड काय म्हणाला टू गो आपण जाऊया फॉर म्हणजे साठी फॉर हे प्रिपोजिशन आहे अ शुगर केन ट्रीट शुगर केन म्हणजे ऊस असं आपण म्हणूया ट्रीट म्हणजेच काय तर तुम्ही जी पार्टी देता जी मेजवारी देता त्याला ट्रीट असं म्हणता मग आपण एक उसाच्या ट्रीटला जाऊया उसाच्या पार्टीला जाऊया असं तो कोल्हा उंटाला म्हणाला इन अ फार्मर्स फील्ड इन म्हणजेच मध्ये इन हे प्रिपोजिशन आहे अ वापरले बघा अचा अर्थ एका अ फार्मर्स फील्ड बघा फार्मरला येथे ॲपोस्टॉपियस लागला याचा अर्थ झाला चाचीचे म्हणजे एका शेतकऱ्याच्या मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण ट्रीटसाठी जायचं असं तो कोल्हा उंटाला म्हणाला ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड बट इन द एंड ही अग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर केन फील्ड बघा ॲट फर्स्ट ॲट फर्स्ट म्हणजे सुरुवातीला द कॅमल हेजिटेटेड बघा मित्रांनो हेजिटेटचा अर्थ होतो काकूच कर काकू करणे किंवा मनामध्ये संकोच ठेवणं म्हणजेच काय एखादी गोष्ट करावी की न करावी असं ज्यावेळेला आपल्याला वाटतं त्यावेळेला आपण हेजिटेट करतो डळमळीत असतो द कॅमल हिजिटेटेड बघा सुरुवातीला ॲट फस्ट सुरुवातीला द कॅमल हेजिटेटेड म्हणजे सुरुवातीला त्या उंटाने संकोच व्यक्त केला बट परंतु बघा कंजक्शन आहे परंतु इन द एंड शेवटीला ही अग्रीड टू गो ही टू गो मित्रांनो बघा अग्री म्हणजे सहमत होणे वापरला म्हणजेच तो सहमत झाला टू गो जाण्यासाठी विथ द जॅकल जॅकल सोबत जाण्यासाठी तो सहमत झाला टू रेड द शुगर केन फील्ड रेडचा अर्थ तो छापा टाकणे ओके मग त्या शुगर केनच्या फील्डमध्ये उसाच्या शेतामध्ये छापा टाकण्यासाठी तो तयार झाला पुढे बघा the jackal sat on the camel's back into back and the two friends crossed the river the jackal sat सीट म्हणजे बसणे सीटचा विटू झाला सॅट म्हणजे बसला द जॅकल सॅट ऑन ऑन म्हणजे वर द हे स्पेसिफिक कॅमल असल्यामुळे द हे आर्टिकल वापरले द कॅमल्स बॅक बघा कॅमलला ॲपोस्टॉपी यस लागलाय म्हणजे कॅमलच्या म्हणजे उंटाच्या बॅक म्हणजे पाठीवरती ओके द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक म्हणजे तो कोल्हा उंटाच्या बॅकवरती उंटाच्या पाठीवरती बसला अँड आणि द टू फ्रेंड क्रॉस द रिवर टू फ्रेंड्स दोन मित्रांनी जी रिवर होती ना ती क्रॉस केली सिंपल पास्ट आहे बघा इडी लागला इथे क्रॉस त्या दोन मित्रांनी ती नदी पार केली दे एट देअर फिल इन द शुगर केन फील्ड बघा इट म्हणजे खाणे इटचा विटू झाला एट सिंपल पास्ट वापरला देअर फील देअर म्हणजेच त्यांच्या फील म्हणजेच भरून ओके म्हणजे पोट भरून दे एट देअर फिल इन द शुगर केन फील्ड त्या ऊसाच्या शेतामध्ये त्यांनी पोट भरून खाल्लं सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल सेड द कॅमर बघा सडनलीचा अर्थ तो अचानकपणे द जॅकल बिगॅन टू हौल बिगीन म्हणजे सुरुवात करणे बिगीनचा विटो झाला बिगॅन म्हणजे सुरुवात केली द जॅकल बिगॅन टू हौल हौलचा अर्थ तो ओरडणे बघा द जॅकल बिगॅन टू हौल आता जॅकल म्हणजे कोल्हा कोल्ह्याचा जो आवाज असतो त्याला कोल्ह्य कुई करणं असं म्हणतो द जॅकल बिगॅन टू हौल त्या चॅकलने त्या कोल्ह्याने ओरडायला सुरुवात केली तो बघा द कॅमल सेड कॅमलने त्याला शू म्हणाला गप्प होण्याची त्याला विनंती केली यू विल वेग द फार्मर बट द जॅकल ऑन होली बघा सेड द कॅमल कॅमल काय म्हणाला यू विल वेग द फार्मर आता मित्रांनो येथे सिंपल फ्युचर टेन्स आला सिम्पल फ्युचरचा फॉर्म्युला काय होतो सब्जेक्ट सा प्लस शाल विल प्लस यू प्लस ऑब्जेक्ट अशी घटना जी भविष्य काळामध्ये घडेल हे सांगायचं असेल तर सिंपल फ्युचर टेन्स वापरता इट इज यूज टू एक्सप्रेस एन ॲक्शन विच विल हॅपन इन द फ्युचर आता येते बघा सब्जेक्ट झाला यू यू नुसार आपण वापरला शालविलपैकी विल वापरला यू शाल विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं हा वेक हा पहिला रूप झालेला आहे ऑब्जेक्ट आहे फार्मर यू विल वेक द फार्मर तू त्या शेतकऱ्याला वेक करशील म्हणजेच जाग करशील तो उंट म्हणाला बट परंतु द जॅकल वेंट ऑन कोल्ह्याने बघा गो म्हणजेच जाने विटो झाला वेंट ते वेंट ऑन हॉलिंग बघा जेव्हा तो उंट त्या कोल्ह्याला म्हणाला की बाबा तू ओरडू नकोस तू जर ओरडला तर तो शेतकरी जागा होईल तरी सुद्धा बट परंतु द जॅकल ऑन हौलिंग म्हणजेच त्या कोल्ह्याने त्याचं हौलिंग करणं त्यांचं ओरडणं त्याची कोल्हे कुई चालूच ठेवली शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड शुअर इन बघा शुअर इन अफ पुरेस आपण म्हणूया म्हणजे नक्कीच पुरेसं झालेलं होतं द फार्मर तो शेतकरी अँड हिज हेल्पर्स म्हणजे त्याचा जो मदतनीस होता Came to the field, येने, केम रनिंग टू द फील्ड कम म्हणजेच येणे कमचा विटू झाला केम म्हणजे आले रनिंग म्हणजे धावत आले टू द फील्ड टूचा अर्थ झालाय कडे द फील्ड म्हणजे त्या शेताकडे तर त्या कोल्ल्याचा आवाज ऐकून तो शेतकरी आणि त्याचा जो मदतनीस होता तो त्या कोल्ल्याचा आवाज ऐकून त्यांच्या शेताकडे धावत आले द नॉटी जॅकल स्लिप्ट अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो बघा एवढं झाल्यानंतर तो नॉटी जॅकल नॉटीचा अर्थ होतो खोडकर नॉटी जॅकल स्लिप्ट अवे स्लिप्स फिटू झाले स्लिप्ड अवे म्हणजेच काय एखाद्या गोष्टीपासून निसटणे पडून जाणे तो खोडकर कोल्हा त्यावेळेला पळून गेला बट परंतु द पुअर कॅमल कुड नॉट डू सो आता मित्रांनो बघा कूडचा वापर होतो भूतकाळात एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकला त्यासाठी कूड वापरतात जर एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकला नाही म्हणजे त्याचं सामर्थ्य झालं नाही तर नॉट असं वापरतात येथे निगेटिव्ह वाक्य आहे बघा बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो बघा स्ट्रक्चर काय आहे बरं सब्जेक्ट प्लस कूड प्लस फी वन प्लस ऑब्जेक्ट येथे फी वन डू आलेला आहे जरी भूतकाळाचं वाक्य असेल तरी याच्या समोर वनच नेहमी येतो बघा द नॉटी जॅकल स्लीप हवे तो खोडकर कोल्हा पळून गेला निसटला परंतु द कॅमल द पुअर कॅमल कुड नॉट डू सो परंतु जो गरीब पुअर म्हणजे गरीब गरीब जो उंट होता तो तसं करू शकला नाही म्हणजे तो पळू शकला नाही पुढे बघा द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे द फार्मर शेतकऱ्याने त्याला बीट केलं बीट म्हणजेच बेदम मारहाण केले अँड ड्रो हिम अवे बघा ड्रो अवे म्हणजेच काय तर हाकलून देणे ड्रायू अवे हा सिंपल मध्ये येतो त्याचं फिटू झालेलं आहे ड्रो अवे म्हणजेच काय त्याला हाकलून दिलं मारलं बीट केलं आणि त्याला त्या शेतकऱ्याने हाकलून दिलं पुढ्याचा पॅरेबाग बघा द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिवर्स बघा येथे पाच कंटिन्युअसची रचना द जायकल झाला सब्जेक्ट सब्जेक्ट हा सिंग्युलर असल्यामुळे येथे वॉज आलेला आहे वेट हा फर्ब आहे वेटला लागला आय एन जी आणि बाकीचा पाठ झाला ऑब्जेक्टचा बघा सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस फर्ब प्लस एन जी पाच कंटिन्युअस ची रचना म्हणजे अशी घटना भूतकाळात चालू होती येथे बघा द जायकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल फॉर साठी तो जो जॅकल होता त्या कॅमलची एका रिवर साइडला म्हणजेच नदीच्या बाजूला तो वाट पाहत होता आता मित्रांनो हे ॲट प्रिपोजिशन वापरले ऍटचा अर्थ होतो च्या आसपास हे दर्शवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीच्या जवळ आहे हे दर्शवण्यासाठी ऍटचा वापर केला जातो ओके समजा मी घरामध्ये आहे तर काय म्हणेल आय एम इन द हाऊस जर मी घराच्या आसपास असेल वरांड्यामध्ये असेल तर आय एम ॲट द हाऊस असं म्हणेल आता येते बघा द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिवर साइड त्या नदीच्या बाजूला तो कोल्हा उंटाची वाट पाहत होता ही सेड तो म्हणाला म्हणजे कोण म्हणाला जायकल म्हणाला सॉरी ब्रदर बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर सॉरी ब्रदर हे मित्र मला माफ कर बट परंतु आय एम इन द हॅबिट मला सवय आहे सिंगिंग गाणं गायची आफ्टर अ गुड डिनर म्हणजेच चांगलं जेवण झाल्यानंतर मला गाणं गायची सवय आहे असं तो कोल्हा ओंटाला म्हणाला आय होप यू डिंट माइंड इट मच आय होप मला आशा आहे की यू डिंट माइंड इट हच तुला याची काहीही हरकत नसेल असं तो कोल्हा त्याला म्हणाला ओके okay, सगळी so स्टोरी झाली आणि तो त्याला मार खाल्ल्यानंतर तो कोल्हा त्याला म्हणतोय की बाबा तुला काही हरकत नसेल जर मी गाणं गायलं तर ओके पुढे बघा द कॅमल डिंट से एनिथिंग बघा कॅमल डिंट से एनिथिंग ही सिम्पल पासची रचना आहे मित्रांनो ओके आपण तो इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहतो ना त्यामध्ये याला फोरफॉर्डमध्ये घेऊया जेव्हा जेव्हा तुम्ही डीड वापरता सिम्पल पासमध्ये तेव्हा त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचा पहिलं रूप येतं कॉमन एनरमध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न येत असतो बरं द कॅमल डिंट से एनिथिंग त्या कोल्ह्याच्या तशा उत्तरावरती तो उंट त्याला काहीही म्हणला नाही ओके एनीथिंग म्हणजे काहीही म्हणला नाही ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर द रिवर ही लेट लेट म्हणजे एखादी गोष्ट करू दे ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅग त्या उंटाने त्या कोल्ह्याला त्याच्या पाठीवरती बसू दिलं आणि एंटर्ड द रिवर बघा एंटर म्हणजे प्रवेश करणे एंटरचं वेटू झालं एंटर आणि त्यानंतर तो नदीमध्ये प्रवेश केला म्हणजे दोघांनी मिळून नदीमध्ये प्रवेश केला नियर द मिडल ऑफ द रिवर द वॉटर वॉज फिरिटी बघा नियर नियर म्हणजे जवळ द मिडल ऑफ द रिवर मिडल मध्यभागी नदीच्या मध्यभागी द वॉटर वॉज फिरिटी बघा वॉटर पाणी खूप काय होतं डीप होतं डीप म्हणजेच खोलवर होतं नदीच्या मध्यभागी पाणी खूप खोल होतं देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द दे वॉटर देअर ते ते द कॅमल बिगॅन बघा बिगीन सुरुवात करणे बिगीनचा विटो झाला बिगॅन उंटाने सुरुवात केली टेक अ डीप इन द रिवर नदीमध्ये डीप घ्यायला डीपमध्ये पाण्यामध्ये डुबकी घेणं पाण्यामध्ये थोडंसं बुडणं असं आपण त्याला म्हणूया मग त्यानंतर उंटाने त्या नदीमध्ये त्या कोल्ल्याच्या पाठीवर घेऊन डुंबायला सुरुवात केली द जायकल वॉज फ्रायटन हे सगळं पाहून तो कोल्हा जो होता फ्रायटन झाला मित्रांनो जायकल नंतर वॉज आले वॉज नंतर फित्री आले ही सिंपल पास्ट मधली पॅसूची रचना आहे ओके मग एवढं सगळं झाल्यानंतर तो कोला फ्रायटन झाला भयभीत झाला घाबरला फॉट आर यू डुईंग यू सिल्ली फेलो आर यू ट्राइंग टू ड्राऊन मी बघा फॉट आर यू डुईंग आता मित्रांनो हे क्वेश्चन आहे व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला येतो डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब हा मित्रांनो फॉर्म्युला आहे इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये दिलेला आहे फॉटॉरू डूइंग तू काय करत आहेस यू सिल्ली फोलो हे मूर्ख मित्रा तू काय करत आहेस आर यू ट्राइंग टू ड्राउन मी बघा यू आर ट्राईंग म्हणजे तू करत आहेस आर यू ट्राइंग म्हणजे तू करत आहेस का म्हणजेच काय आर यू ट्राइंग टू ड्राउन मी प्रेझेंट कंटिन्युअसमधलं इंटरोगेटिव्ह वाक्य आहे ओके आर यू ट्राइंग टू ड्राउन मी ड्राउन म्हणजे बुडवणे हे मित्रा मला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेस का असं कोल्हा ओंटाला म्हणाला नो ब्रदर सेट द कॅमल कॅमल पण उत्तम कॅमल म्हणाला नाही मित्रा नाही भाऊ इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिवर आय इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट मित्रांनो मी मी तुला बुडवत नाहीये ही फक्त माझी हॅबिट आहे टेकिंग अ डीप इन द रिवर आफ्टर अ गुड मिल चांगलं मिल झालं चांगलं जेवण झाल्यानंतर मला सुद्धा सवय आहे तुझ्याचप्रमाणे तुला जशी सवय आहे जेवण झाल्यानंतर कोल्हे कुईसारखा आवाज करून ओरडायची त्याच पद्धतीने मी उंट आहे आणि मला सवय आहे की जेवण झाल्यानंतर पाण्यामध्ये डुमकी घ्यायची अशी मला सवय आहे असं त्या उंटाने कोल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आय होप यू डोंट माइंड आणि मला आशा आहे की तुला याची काही हरकत नसेल असं त्या जशास तसं म्हणजे टिट फॉर टॅट म्हणून त्या उंटाने सुद्धा कोल्हाला उत्तर दिलं द नॉटी इ जॅक लर्न हिज लेसन बघा लर्न म्हणजे शिकणे लर्नचा विटू झाला लर्न मग एवढं सगळं झाल्यानंतर त्या खोडकर कोल्ल्याला त्याचा लेसन मिळाला लेसन म्हणजेच धडा मिळाला हे नेवर ट्रबल द कॅमल अगेन आणि त्यानंतर नेव्हर म्हणजे कधीही नाही हे नेवर ट्रबल ट्रबल म्हणजे अडचणीत आणणे ट्रबलचा विटू झाला ईडी लागलाय ट्रबल द कॅमल अगेन नंतर त्या कोल्ल्याने कधीही उंटाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला नाही तसे त्याचा त्रास देण्याचा प्रयत्न दिला नाही म्हणजे जशास तसं हे झालेलं आहे तर मित्रांनो आता याच्यामधले असणारे महत्वाचे वर्ड पाहूया बघा वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी एजचा अर्थ होतो काठ रिवर अर्थ होतो नदी ट्रिकचा अर्थ होतो युक्ती हॅपिलीचा अर्थ होतो आनंदाने नंतर आहे मंचिंग हा शब्द तुम्हाला स्टोरीमध्ये होता रूट शब्द येतो मंच मंचचा अर्थ होतो रवंत करणे सगळो न खाणे मंच नावाचं चॉकलेट पण आहे ना बघा चावून चावून खातो त्याला मंच ओके टू टेम्पचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूला मोहने आकर्षणे किंवा दृष्कृत्य करण्यास भुरळं पाडणे म्हणजे वाईट काम करण्यासाठी एखाद्याला भुरळं पाडणे त्याला सुद्धा टेम्प्ट म्हणू शकतो ट्रीट ट्रीटचा अर्थ होतो मेजवानी तर दुसरा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला वागणूक देणं त्याला आपण ट्रीट करणं म्हणतो हेजिटेटेड हा स्टोरी स्टोरीमध्ये होता हेजिटेडचा फी वन येतो हेजिटेड 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 म्हणजे फी वन फी टू फी थ्री हेजिटेटचा अर्थ होतो मनामध्ये संकोच करणं किंवा काकू करणं म्हणजेच मनाची दुविधा अवस्था असणं अग्रिड म्हणजे सहमत होणे एखादी गोष्ट करण्याला राजी होणे किंवा ती गोष्ट मान्य करणे याला ॲग्रीड म्हणायचं नंतर बघाय रेड शब्द होता रेडचा अर्थ होतो छापा टाकणे नंतर आहे बॅक बॅकचा अर्थ होतो पाठ क्रॉस्ड हा पॅसेजमध्ये होता क्रॉस क्रॉस्ड क्रॉस्ड म्हणजेच काय तर एखादी गोष्ट पार करणे हे तिन्ही रूप आहेत बघा पॅसेजमध्ये एट होता एट म्हणजे खाल्ले या एटचं फी वन येतं इट एट इटन तिन्ही आहेत बघा फी वन फी टू फी थ्री म्हणजे स्कॅनिंग शुगर केन फील्ड म्हणजे उसाचे शेत सडनलीचा अर्थ होतो अचानकपणे हौलचा अर्थ होतो ओरडणे किंवा आरोळी घेणं नंतर आहे वेग वेगचा अर्थ होतो जाग होणं पुढं बघा एक स्ट्रक्चर दिलं यू विल वेक द फार्मर येथे सिंपल फ्युचरची रचना आहे बघा सब्जेक्ट प्लस शालविल प्लस फी वन प्लस ऑब्जेक्ट सिम्पल फ्युचर म्हणतो अशी घटना भविष्य काळामध्ये घडेल म्हणजेच बघा सब्जेक्ट आला यू यू हा, हा प्लुरल असल्यामुळे युनुसार येथे शालच्याऐवजी विल आला नंतर फर्बचा पहिला फर्ब आहे जागे होणे जागे होण्यासाठी वेग हा शब्द येतो की पहिलं रूप आहे आणि ऑब्जेक्ट झाला फार्मन म्हणजेच तू शेतकऱ्याला कर जाग करशील अशी घटना भविष्य घडेल हे सांगलेलं आहे हेल्पर्स साधतो तू मदत ओके नेक्स्ट बघा स्लिप्ड अवे स्लीप अवे म्हणजे निसटणे स्लीप्ड अवे ईडी लागलाय सिम्पल पास म्हणजेच निसटला द पुअर कॅमल कुड नॉट डू आता मित्रांनो कुडचा अर्थ सांगितला एखादी गोष्ट भूतकाळात एखादा व्यक्ती करू शकला तर कुडचा वापर करता एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकला नाही तर कुड नॉट असं वापरतात म्हणून ते नॉट आलेलं आहे मग कुडचा तुम्हाला स्ट्रक्चर बनवायचं असेल तर फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस कूड प्लस, प्लस फी वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कुडसोबत नेहमी तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं बघा द पुअर कॅमल हा झाला सब्जेक्ट कूड हा इथे घेतला निगेटिव्ह असल्यामुळे नॉट आलं फॉर बाहेर डू बाकी ऑब्जेक्टचा फार म्हणजे द पुअर कॅमल कुड नॉट डू सो म्हणजे तो गरीब उंट असं करू शकला नाही बीट म्हणजे मारणे बीटचे तीन रूप बघा बीट वन येतो दुसरं बीट फिवनच येतं फिटू येतं आणि बिटन हा फित्री येतो म्हणजेच काय बीट बीट बिटन असे तीन फॉर्म आहेत ओके लिहून ठेवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रो हिम अवे मित्रांनो ड्रायू अवे हा रूट शब्द आहे फिवन येतो ड्रो हा फिटू येतो आणि ड्रिवन हा फित्री येतो म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला हकलून देणं नंतर बघा द वॉज वेटिंग फॉर द कॅमल पाच कंटिन्युअसची रचना आहे सब्जेक्ट प्लस, प्लस फर्ब प्लस आय एन जी प्लस सब्जेक्ट पाच कंटिन्युअस काय म्हणतो अशी घटना भूतकाळामध्ये चालू होती म्हणजेच बघा द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल तो कोल्हा होता ना तो उंटाची वाट पाहत होता अशी क्रिया भूतकाळात चालू होती पुढचं बघा द कॅमल डिंट से एनिथिंग मित्रांनो हे सिम्पल पासमधलं निगेटिव्ह वाक्य आहे आता बघा सिम्पल पासचं वाक्य मी तर दिलं हे बघा ॲसिरेटिव्ह विधानार्थी वाक्य द कॅमल सेड म्हणजे सब्जेक्ट प्लस फिटू सेचं विटू झालं सेड कॅमल सेड कॅमल म्हणाला प्रश्न विचारायचा जेव्हा सिंपल पासमध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल इंट्रोगेटिव्ह वाक्य करायचं असेल प्रश्नार्थी वाक्य करायचं असेल तेव्हा डीड वापरायचं आणि डीड असताना क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं म्हणून से म्हणून बघा डीड कॅमल से ल, निगेटिव्ह करायचं द कॅमल डिंट से किंवा डीड नॉट से सुद्धा म्हणू शकता कॅमल म्हणाला नाही आणि चौथं निगेटिव्ह इंटरगेटिव होतं डिंड द कॅमल से कॅमल म्हणाला नाही का ओके okay, कळालं जेव्हा जेव्हा डीड वापरायचं तेव्हा त्याच्यासोबत वा फी वन वापरावा लागतो आता एंटर्ड बघा एंटरचा अर्थ होतो प्रवेश करणे फी टू झाला एंटर्ड फी थ्री झाला एंटर्ड म्हणजेच प्रवेश करणे डीपचा अर्थ होतो खोल नंतर आहे बघा स्पेलिंगमध्ये फरक बघा डी ई पी डीप म्हणजे खोलवर असणं डी आय पी डीपचा अर्थ होतो पाण्यात बुडवणे किंवा डुबकी घेणं आता फ्रायटन तुम्हाला स्टोरीमध्ये होता बघा फ्रायटन 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 म्हणजेच घाबरणे असं त्याला म्हणूया ओके नंतर बघा फॉट आर यू डुईंग हा प्रश्न होता डब्ल्यू एचं वाक्य होतं आता मित्रांनो डब्ल्यू एचं तुम्हाला कोणतेही वाक्य बनवायचं असेल तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा हा डब्ल्यू एच येणार येणार नंतर हेल्पिंग वर प्लस सब्जेक्ट प्लस फर्ब प्लस ऑब्जेक्ट बघा फॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस जर असं म्हणलं ती काय करत आहेत तर फॉट इज शी डुईंग असेल ओके तर तुम्ही कुठलेही तुमचे इतर वाक्य घेऊ शकता डब्ल्यू एच वर कुठलाही फाय घेऊ शकता फेअर घेऊ शकता बघा फेअर इज ही गोइंग तो कुठे जात आहे ओके या प्रकारचे तुम्ही डब्ल्यू एचचे वाक्य या स्ट्रक्चरचा वापर करून बनवू शकता बघा आर यू ट्राईंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इंट्रोगेटिव्ह वाक्य बघा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस अमेझ आर प्लस वर्ब प्लस आयनजी बघा एस वाक्य दिलं आहे यू आर ट्राइंग फॉर्म्युल्यात बसलं बघा सब्जेक्ट झाला यू नुसार आपण आर वापरला वर्ब आहे ट्राय ट्रायला लागला आय एन जी यू आर ट्राईंग तू प्रयत्न करत आहेस इंट्रोगेटिव्ह करायचं उलट केला आर यू ट्राइंग तू प्रयत्न करत आहेस का निगेटिव्ह करायचं यू आर नॉट ट्राईंग किंवा यू आर अंट ट्राइंग म्हणू शकता आणि निगेटिव्ह इंटरगेटिव्ह आर अंट यू ट्राईंग तू प्रयत्न करत आहेस का ड्राउन सारत होतो बघा बुडणे नंतर बघा द नॉटी जॅक लर्न हिज लेसन आता हे वाक्य बघा सिम्पल पासचं वाक्य लर्नचा विटू झाला लर्न म्हणजे शिकला ट्रबल्ड हा पॅसेजमध्ये होता ट्रबल ट्रबल ट्रबल, ट्रबल तिन्ही रूपं दिले ट्रबलचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला त्रास देणे त्याची गैरसोय होणं त्याची अडचण करणे किंवा त्याला अडचणीत आणणे ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी व्हिडिओ जास्तीत जास्त पहा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करावा चला तर मित्रांनो येथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ